संत सोपानदेव महाराज यांची पालखी विसाव्यासाठी पिंपळी गावी थांबली होती, तर यावेळेस पालखी सोहळ्यामध्ये मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. हे रिंगण पाहण्यासाठी पिंपळे पंचक्रोशीतील भाविकांनी आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर यानंतर हा पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी इंदापूर तालुक्यातील सणसर या गावात गेलेला. संध्याकाळी या पालखी सोहळ्याचा मुक्काम लासुर्णे या गावामध्ये असेल. तर आपण बघतोय सोपानदेव पालखी सोहळ्यामध्ये मेंढ्यांचं रिंगण पार पडलेलं आहे आणि हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी इथे वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. सोपानदेवांच्या पालखीला त्यांच्या पादुकांना मेंढ्यांनी रिंगण घातलं आणि हा विलक्षण असा सोहळा अनुभवण्यासाठी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांनी भक्तांनी इथे गर्दी केलेली.